चालेल म्हणलं लाडकी बहीण पण नेली आहे. मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या 8 दिवसात जर या वसई पालघर या रोडचे जर खड्डे फुटले नाहीत ना, तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला पोलिसांना न सांगता आणून तुम्हाला इथे आंघोळ घालू. आजदार बनणार पडत मुख्यमंत्री आज तो सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तुम्ही बनवायला घेतला, तुम्ही जर पाहाल तो अख्खा रस्ता उखडलाय. जर काम करून जर 4 महिने जर तुमचा रस्ता उखडला तर भविष्य काय, फक्त विधी काढणं, टेंडर काढणं, त्यातून पैसे खाणं एवढंच काम. पालघर जर ते खड्डे बुजले पाहिजे, ते वसईचे धंदे चांगले झाले पाहिजे, तर मला असं वाटतं की सर्व पक्ष नेत्यांनी एकत्र आंदोलन करायला पाहिजे, किंवा असलेल्या पक्षांना दाब द्यायला पाहिजे. काही तर वसई दिला ते खड्डे पुन्हा नाही. मागच्या 5-6 वर्षापासून मी वसई दिला पाहतोय, हे खड्डे असेच आहेत. त्या खड्ड्यांमध्ये कुठलाच बदल होत नाही. म्हणजे लोक भिंतीवर लोक आपसून बघतायची वेळ आली, पण काय हे रस्ते हे करत नाही. काल पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी सिनियर माझं बोलणं करून दिलं, ते सांगतात की काम करा ना, आमच्या इथे करून करत असं अध्यक्ष सांगतो की आमच्यापेक्षा मोठे खर्चे नॅशनल हायवे नॅशनल हायवे असं लग्न असतं, तर लाज वाटली पाहिजे. खर तर ह्या चिखलात आंदोलन अधिकाऱ्यांना घातली पाहिजे. आता ती परिस्थिती आहे आणि हे जर काही दिवसात झालं नाही तर आम्ही तो देखील पाऊल उचलू एवढं ना. आज मागची 5-7 वर्ष त्या टोल वर खारबाव वाले सतत आंदोलन, ते पायागाव वाले सतत आंदोलन करतात, आता ही गाव नोबिटे आले, कामन वाले आले, ते सतत आंदोलन करतात. आम्ही करायचं काय, किती वर्ष या पाण्यात राहायचं? दहा वर्ष खोटात बोलतो ते करून तर घ्या. इंजिनियर म्हणून सगळे दगड असे लगाय, एवढे मोठे दगड टाकतात काय करणार, असे दगड टाकले. तुम्हाला पावसाळ्यात दरवर्षी अरे पण असू दे ना, तुमची नसेल की प्रक्रिया होईपर्यंत लोकांनी काय आज या भागात किती पोरं बाईक ऍक्सिडेंट मध्ये मेले आतापर्यंत तुम्हाला माहित आहे का? प्रेग्नेंट करोडचं काढले ना, परत आचारसंहितेचं कारण सांगते. आचारसंहिता 3 महिन्यापूर्वी लाडकी बहीण पण नेली. मी तुम्हाला एक सांगतो, पुढच्या 8 दिवसात जर या वसई पालघर या रोडचे जर खड्डे फुटले नाहीत ना, तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला पोलिसांना न सांगता आणून तुम्हाला इथे आंघोळ घालू. आजदार बनणार पडत आणून तुम्हाला आंघोळ घालू पाण्यामध्ये. म्हणणं बरोबर आहे, कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू होणार आहे, पण त्याला 2 वर्ष झाले, तोपर्यंत आम्ही काय मारायचं का? साधारण 4 किलोमीटर गेले वारंवार खराब होत आहे. घेणार आहे आपण ते 8 महिन्यापासून बोलतात. नाही सर, मागे 2 महिने टेंडर निघाला, आचारसंहिता आली, आता ते टेंडर साहेब मला पुन्हा सांगा, एखाद्या गोष्टीचं महत्व कसं नाही कळत नाही. 8-8 महिने सिलिंग कडे पडलं की ह्याच्याकडे पडलं, तुम्ही हे 4 दिवसात पण करू शकतो. नाही सर, पडलेलं नाही कुठे.
यांचं पण पुढे अर्धा तास चार जून नंतर कॉन्क्रीट सुटलं तसं अनेक वेळेस नाही नाही हे बघा 16-7 आताचं पत्र आहे या गोष्टीमुळे ती वर्क ऑर्डर अडकलेली काय करतो सांगतो टर्मिनेशन काय बरोबर आहे आम्ही नेमला होता लोकांनी नेमला होता नाही ना तुमचा निर्णय चुकला ना माझ्या मते ते होता ना तुम्ही खड्डे का नाही पुसले पावसाळ्याच्या आधी मला सर वरती माहिती नाही हे खड्डे पडतात पुढच्या वर्षी पण सांगितलं माझ्या काय कॉन्क्रीट पावसाळ्यात एकदम कडक होतो ना असला करून दाखवा या खड्ड्याचं मला काहीतरी विचारायचं गावाने यांचं म्हणणं होतं पावसाळ्यात काम कसं होईल म्हटलं आपली वर्क ऑर्डर आली का आपण पावसात पण काम करू दोन गोष्टी आहेत परफेक्ट आताचे पॉट होईल तुम्ही लगेच लगेच करले पाहिजे मराठी आम लोक प्रीतापर्यंत काम जातो हा कर दिया 65 किलोमीटर ये तो चार एचपी का काम भी हो गया है और अरे लेकिन काम करने से पहले एक बार सोचना चाहिए यहाँ राज्यों का फोर्स है वो कौन सा भाग है फंक्शन टू ऐसा ही बराबर है आप लोगों ने क्या किया उसको उसको ही तोड़ मार के रखा है आज जाके देखो उधर की कंडीशन क्या है आज आपने रास्ता बनाया सर कैसे दो रास्ते बनाए आगे गया तो एक पाउल रोड बॉटल नेक रोड आ जाता है पूरा ट्रैफिक फाउंटेन तक जाता है अरे साइन है साइन जो लगाया है इधर से नीचे उतरेंगे ना तो खट्टे में जाते हैं आपका आदमी भी झेंडा लेके खड़ा नहीं रहता है त्याला मारलं एकाला मारलं तिथे विनोद पाटला गावाला होता काय तुम्हाला आम्ही आज दिवस देतो आज दिवसाच्या आज मला इथे खड्डे बुजले नाही आज दिवसाने आम्ही पोलिसांना पत्र लिहिणार नाही पोलिसांना बोलवणार नाही तुम्ही ज्या कार्यालयात बसलात त्या कार्यालयात आम्ही तुम्हाला एक खड्डे आणून आज आम्ही पोलिसांचा आदर करतो म्हणजे आज चालू आहे सर अशा अपेक्षा पाळकू नका खरं एवढा मोठा होणे अगर आप वो रास्ता मुझे बस तक नहीं क्लियर हो गया वो जाके देखो एक बार खंडे में कितना गाड़ी जाते हैं उनको बाहर आठ दिवस देतो दरवर्षी बसाई विरार कुठे 12-12 फुटाचे खड्डे आज जर तुमचा दगडा पाहिला मोठ्या मोठ्या दगडा जर तुम्हाला खड्ड्यांमध्ये टाकावा लागत असते तर करायचं काय ह्या गाव ही गाव कमिटीची लोक आहेत आणि गाव कमिटीने मागच्या निवडणुकीचा बहिष्कार टाकला होता निवडणुकीवर तोपर्यंत आमचे रस्ते निघले होणार नाही तोपर्यंत आम्ही निवड स्वयंसेविका करणार नाही तहसीलदारांनी सबद्धतीला की आम्ही ताबडतोब काम सुरू करू पण अशा कुठल्याही प्रकारचं काम
ते मोठे मोठे टेंडर काढले जातात, आत्ताचे टेंडर काढले मला असं वाटतं आज या पालघरच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला प्रचंड प्रेम दिला, पुन्हा खासदार निवडून दिला, पदवीधर निवडून दिला, तरी जर त्या पालघरच्या जनतेची जर तुम्ही हाल मोकळे करणार नसाल तर का तुम्हाला मतदान करायचं? वसईमध्ये मुख्यमंत्री म्हणून आम्हाला तुमचा फायदा नाही. जर ठाणेकरांना आज मी 2.5 वर्ष झाले मुख्यमंत्री होता, त्यांच्या 7.5 वर्षात मी मंत्री आहे विविध खात्यांची, आणि तरी सुद्धा जर मला असं वाटतं की जर काम होणार नसेल, जर खड्ड्यात आम्हाला आमच्या पायाचा खोळ जाईपर्यंत जर पाण्यात उभं राहावं लागत असेल, आणि हा एक खड्डा नाहीये, तुम्ही वसईत सर्वे केला असे 1000 खड्डे निघतात, आणि मला असं वाटतं की जर तुम्ही लोकांना खुश ठेवणार नसाल, 10,000 टेंडर काढले आणि 25,000 कोटीचे टेंडर काढले, आमच्या काय उपयोगाचे आहेत? मी आज पुन्हा सांगतो, आज जे काही अधिकारी आले त्यांना आम्ही भेटू. आज आमच्या लोकांनी या पाण्यात आंघोळ घातली, पुढच्या वेळेला जर पुढच्या आठवड्याभरात जर या रस्त्याची परिस्थिती बदलली काय करायला लागेल, या अधिकाऱ्यांना आम्ही या पाण्यात आंघोळ घातली होतं ना.